ही सभा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे बोलणे बघत असेल आणि सांगत असतील ते की माझा मुलगा उद्धव हा शगत पवारांच्या दादाला लागून बिघडलाय, माझा मुलगा उद्धव हा सोनिया गांधीच्या दादाला लागून बिघडलाय, माझे विचार घेऊन तू पुढे चाल, तुला माझे आशीर्वाद आहेत, बाळासाहेबांना तुला सांगत असते, बाळासाहेब तुला होय। आमचे उद्धवजी सध्या राष्ट्रवादीची भांडी घासत आहेत आणि त्यांचा मुलगा टुंटून 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 खोका 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 पुढे म्हणत आहे। आता हा म्हणतोय बोका आणि डाव घेतोय खोका। आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे पहिल्या तर लग्न करून बघ, मग बायको आल्यानंतर संसार कसा ते कळेल, नुसती दाढी वाढून फायदा काय, लग्न तर करून बघ ना, मग समजा पुढे संसार काय असतो ते, मग खोके काय असतील कळेल ना। आणि म्हणून बांधवानो जे शिवसेना प्रमुखांनी कमावलं ते उद्धव ठाकरेंनी कमावलं संपून टाकलं, सगळं संपून टाकलं। मी आज स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतोय, केदार साहेब ऐका मुद्दाम, ज्यावेळेला राष्ट्रवाद्यांनी काँग्रेस सोबत युती करण्याचा निर्णय झाला, शिवसेना नेत्यांची बैठक महत्वाची होती आणि ज्यावेळेला विचार पुढे आला राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जायचा त्यावेळेला मी उठून उभा राहिलो आणि उद्धवजीला सांगितलं, उद्धवजी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी उभं अख्खं आयुष्य हे राष्ट्रवाद्यांनी काँग्रेस सोबत संघर्ष करण्यामध्ये घालवलंय, ही शिवसेना उभी केली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत संघर्ष करून सगळी शिवसेना उभी केली, आपण त्यांच्यासोबत जाऊन मुख्यमंत्री बनू नका, त्यांच्यासोबत संसार मांडू नका, हे पाप होतील, बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही, हे शब्द माझे आहेत, बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही, हे पाऊल उचलू नका। नाही ऐकले उठलो तिथून निघून आलो, तिथपासून आज मी ती पण मातोश्रीची पायंडी चढलो नाही, पाणी चढणार पण नाही, कधी चढणार नाही, मी अंदाज कदम नाही। मला वाटतं बाळासाहेब नक्कीच वंदनीय शिवसेना प्रमुख नक्कीच वरून बघत असतील, काय गद्दारांना मी जन्म दिलाय, हे बोर्टी आणि गद्दार त्यांचा इतिहास जरा काढा बरं, गुगलवर जा, ते भोसले आहेत केशवराव भोसले, त्यांना एकदा भेटा मग कळेल की त्यांच्याकडे काय होते म्हणून, आणि 1985 निवडणुकीत ते कोणावर होते ते काय म्हणजे वाटेल त्या थापा मारायच्या, 52 वर्ष शिवसेना, 32 वर्ष सत्तेवर आहे तेच पण सांग ना, म्हणून मी विधान परिषदेचा आमदार होतो 1996 माझी टर्म संपता संपता हे राष्ट्रवादीच्या मागे लागलेली, पवारसाहेबांना भेटण्याचा प्रयत्न करत होते, भास्कर जाधव तेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते, जाऊन विचारून घ्या त्यांना, पवारसाहेबांच्या गाडीतनं फिरत होते, बाबासाहेब कुपेकर हे विधानसभेचे अध्यक्ष होते, सुदैवानं थोडीशी वाचनाची थोडी आवड आहे त्यामुळे माझे त्यांचे संवाद व्हायचे, पुस्तक कुठलं आणलं का काय रे कोणतं नवीन पुस्तक वाचलं, तर त्यावेळेला ते नेहमी असं म्हणायचे तुला माहिती आहे का तो रामदास कदम आमच्याकडे येतोय, मग हे सगळं चालू होतं ना तुमचं, तुम्ही कसले निष्ठावंत, तुम्ही तेव्हाही प्रयत्न केला आणि म्हणून खरं तर तुम्हाला दापोली आणि खेडमध्ये लोकांनी हरवलं याची तर जनाची नाही मनाची बाळगा, तरीही याच आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी तुम्हाला विधान परिषदेवर घेतलं बरं, 12 वर्ष विधान परिषदेवर शिवसेनेमुळे होता, शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते होता, मंत्री होता, सत्तेत असताना गृहराज्यमंत्री पहिल्या 96 होता, मग नंतर प्रदूषण नियंत्रण महामंडळ ते प्रदूषणच आहे करणारे लोक, ही माणसं जेव्हा मला माध्यमांनी अशा कशा कशा गोष्टींना आता प्राधान्य द्यावं मला कळत नाही, ज्यांना चरित्र नाही, ज्यांना विचारा ना तुम्ही कुठे राहत होता, त्यांचा क्रिमिनल रिपोर्ट काढा ना, केशवराव भोसलेंसोबत असतानाचा क्रिमिनल रिपोर्ट काढा, जसा देवेंद्रजी फडणवीसांनी विधानसभेमध्ये नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना रिपोर्ट काढला होता, हे बघा तुमच्यावरची कलम आता ह्यांची दाखवा, आता सध्या असंच झालेलं आहे, भारतीय जनता पार्टी म्हणजे सगळे पावन होतात तिथे गेले गंगेत बुडाल्यासारखं झाले, मग त्यांच्या केसेस मग त्यांचे गुन्हे, आता तो पोपट तोतिया बोलला तो तोतडा काहीतरी आमच्याकडे आले सगळं साफ झालं, आता अरे वा केवढा प्रताप आहे बघा,
ही नवीन प्रताप आपल्याकडे लोकशाहीत घडतायत म्हणून पुन्हा सांगतो, चारही स्तंभ हलतायत आणि न्यायव्यवस्थेसकट ज्या चार संस्था देशाच्या प्रमुख आहेत त्यासुद्धा अशा पद्धतीनं त्यांच्याकडे त्यांचा वापर गैरवापर सत्ताधारी मंडळी करतात.